माझा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे माझे व्हिडिओ टाईमलाईनवर येतील आणि तुम्हाला लवकर मिळतील. चार मित्रांची ही कहाणी. पार्थ, अभिषेक, हेमंत आणि तुषार असे चार मित्र होते. थंडीच्या दिवसात सगळेच ट्रिपला जायला लागले होते, त्यामुळे यांनीही ठरवलं की एखादी ट्रिप करूयात, गावात जाऊयात, तिकडे स्टँड बांधून राहूयात आणि तिकडे शेकोटी करून जेवण बनवूयात. चौघेजण चांगलेच उत्साही होते. ट्रेकिंगला जाणे तर त्यांना दरवेळी आवडायचे, पण तुषार म्हटला यावेळी जरा वेगळं करूयात, खेडेगावात जाऊयात, नदीवर आंघोळ करू, तिकडचं चुलीवरचं जेवण जेवू. तुषारचा हा प्लॅन सगळ्यांना खूप आवडला होता. मग थोडीफार तयारी करून पार्थची स्विफ्ट घेऊन ते गावाला जायला निघाले. कोणत्या गावाला जायचं हे त्यांचं ठरलं नव्हतं, पण घरातून निघणं महत्त्वाचं होतं. ते बाकी सगळं पुढचं पुढे बघू. रात्री 9 वाजता ते चौघे मित्र प्रवासाला निघाले. कारमध्ये खूप मजा करत होते ते. फक्त 4 मित्र आहेत असे कोणालाच वाटत नसेल. पार्थ सलग 2 तास गाडी चालवून वैतागला होता. त्याने गाडी एका दुकानाजवळ घेतली. घड्याळात रात्रीचे 11:15 झाले होते. पाणी बॉटल घेऊन मग ते निघणारच होते की तितक्यात त्यांना तो दुकानदार म्हटला, साहेब 1-1.5 तासांनी तांबिनी घाट लागेल, तिकडून सावकाश जावा, रात्रीचं एवढं कोण नाही जात तिकडे. अभिषेक म्हटला, काही नाही होणार दादा, नकाटेशन घेऊ बघतो आम्ही. एवढं बोलून मग अभिषेक म्हटला, पार्थ तू वैतागलास ना, थांब चल मी चालवतो आता गाडी. अभिषेक गाडी चालवू लागला. अभिषेक म्हटला, पार्थ काही खायला घ्यायचं आहे का, परत घाटात काय नाही भेटणारा माहिती आहे ना. पार्थ म्हटला, अरे घेऊ की मस्त चिकन वगैरे, पण पार्सल घेऊ यार, आधीच खूप उशीर झाला आहे, आपल्याला खेड्यात जायला अजून 3 तास लागतील, म्हणजे 2:30 तरी वाजतील ना. हेमंतला झोपायला लागली होती. तो म्हटला, मी झोपते 1 तासभर, नंतर गाडी चालवेन. थोडं पुढे गेल्यावर एका हॉटेलमधून तुषारने पटकन जाऊन 4 तंदुरी पार्सल घेतल्या आणि मग पुढे निघाले. अभिषेक गाडी चालवत राहिला. रात्रीच्या 12:30 वाजता तामिनी घाटात गाडीने प्रवेश केला. आता चौघेजण जागे होते. घाटात गाडी जाताच वातावरण जरा शांत झाले. आजूबाजूला झाडे आणि गाडीच्या हेडलाईटमुळे दिसणारा तो रस्ता, ती वळणं, ते दृश्य जरा वेगळेच होते. 5 मिनिटांनंतर अभिषेक म्हटला, जरा गाडी थांबवतो आणि लघवी करून येतो. तेवढ्यात हेमंत बोलला, अभिषेक अरे तुला माहीत नाही का रात्री बेरात्री असं घाटात लघुशंकेला जाऊ नये. तेवढ्यात पार्थने हेमंतला टपली मारली, तू अजून त्या लहानपणीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतो का रे, याचं काय ऐकतो तो अभय, चला बाहेर जाऊ बघ ना काय वारं मस्त सुटलंय. तुषार म्हटला, मी पत्त्यांचं कॅट पण आणलंय, गाडीची हेडलाईट चालू ठेवू आणि खेळू की पत्ते. हा यार एक नंबर आयडिया. अभिषेक उतरला आणि जरा पुढे जाऊन हलकं होत होता. अभिषेक तुला भीती नाही वाटत का रे घाटात. अरे हेमंत आता लहान राहिलो का आपण, काय उगाच घाबरतो. एवढं बोलून अभिषेकने शेजारी पाहिलं, पण त्याच्या शेजारी कोणीच नव्हतं. ते तिघे तर पत्ते खेळायची तयारी करीत होते. आत्ता हेमंत बोलला माझ्याशी, हे कसं शक्य आहे, अभिषेक विचार करू लागला आणि त्यांच्यात जाऊन बसला. अभिषेकने हेमंतला विचारलं, अरे आत्ता तू माझ्याजवळ आला होतास ना. हेमंत म्हटला, नाही रे का काय झालं. अभिषेक म्हटला, काय नाही मला पण वाटत रे पत्ते. अभिषेकने दुर्लक्ष केलं. पत्त्यांचा खेळ चांगलाच रंगला होता की तेवढ्यात गाडीची हेडलाईट बंद झाली, सगळीकडे अंधार झाला, समोर कोण आहे हे सुद्धा दिसत नव्हतं. फोनची फ्लॅशलाईट लावायची म्हटल्यावर सगळ्यांचे फोन गाडीत ठेवले होते. पार्थ म्हटला, अभय अरे चावी दे ना, खूप अंधार झाला इथे. अभिषेक म्हटला, अरे माझ्याकडे चावी नाही आहे, हेमंतला दिली मी. हेमंत अरे दे ना चावी पटकन. हेमंतच्या तोंडातून एक शब्दसुद्धा येत नव्हता. अरे हेमे दे ना लवकर चावी.
एक मिनिट, एकमेकांचे हात धरा म्हणजे कळेल आपल्याला कोण आहे आणि कोण नाही. तिघांनी एकमेकांचे हात धरले पण त्यांच्यात हिम्मत नव्हताच. तेवढ्यात तुसरच्या पायाला काहीतरी जाणवलं. बहुतेक ती गाडीची चावी होती. हो, चावीच होती. तुसरने पटकन कारचा दरवाजा उघडला. तितक्यात समोरून हेमंतचा किंचाळण्याचा आवाज आला. तो सरपटत जाताना दिसला. मग पटकन सगळे त्याच्या जवळ गेले, त्याला धरले. तो खूप घाबरून गेला होता. अभिषेक बोलला, अरे काय झालं, कोणी ओढलं तुला हेमंत? मला नाही माहीत यार, प्लीज आपण जाऊया तिकडून. मग ते सगळे कारच्या जवळ गेले. तुषारने दार उघडलं. तेव्हा त्याने जे पाहिलं ते पाहून तो शांतच झाला. तुषा, काय झालं? आज जा ना. तुषारने आतमध्ये त्या पिशवीकडे बोट केलं. त्यात जे चिकन तंदुरीचं पार्सल होतं ते कोणीतरी खाल्लं होतं. पण गाडीचे दरवाजे तर बंद होते ना, मग हे कसं काय घडलं? सगळे खूप घाबरले. त्यांनी पटकन गाडीत बसून गाडी पळवली. त्या घाटातून जाताना त्यांना खूप भीती वाटत होती. अखेर ते एका हॉटेलजवळ आले. एवढी रात्र हॉटेलमध्ये काढू आणि मग सकाळी निघू असं पार्थचं म्हणणं होतं. हॉटेल जुनं वाटत होतं पण स्वच्छ होतं. मग ते चौघे त्या हॉटेलमध्ये गेले आणि रिसेप्शनवर एक माणूस थांबला होता, त्याच्याकडून किल्ल्या घेतल्या. अभिषेक म्हटला, ती चिकन तंदुरी अशी कशी संपली? कोणी खाल्ली असेल? जाऊ दे, त्यामुळेच आपला जीव वाचला, नाहीतर आपलं काय झालं असतं. अभिषेक आणि त्याचे मित्र त्यांच्या रूममध्ये जाणारच होते की तेवढ्यात हॉटेलमध्ये एक माणूस, त्याची बायको आणि दोन मुले आत आली. बहुतेक त्यांना पण रात्री स्टे करायचा होता. त्या माणसाने अभिषेकला विचारलं, काय रे मुलांनो, कुठून आलात? अभिषेक म्हटला, काय मित्र ट्रिपला. तो माणूस पुढे म्हटला, चिकन तंदुरी मस्त होती. मित्रांनो, बारडो चॅनलचं नाव आता बारडो स्टोरी टेलर झालं आहे. पुढे भविष्यात आपण खूप काही वेगळं पण करणार आहोत. तुमचा सपोर्ट असाच चालू ठेवा. धन्यवाद.